गाईज आता आमचे भाऊजी घरी आलेले आहेत फायनली. जसं मी तुम्हाला सकाळी सांगितलेलं, तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलं असेल. आणि आता तो चेहरा बघा, आंघोळ वगैरे केल्यानंतर. तर भाऊजी तुमचं इंट्रोडक्शन द्या आपल्या व्ह्युअर्सला. यांचा मी भाऊजी आहे ऋतिक घारे. आणि आज माझा गणपतीवर माझं आगमन होतं, तर आम्ही चाललो आता जे उरलेलं सरप्राईज होतं तुमचं तुम्हाला दाखवायचं, ते आज सरप्राईज आम्ही रिव्हील करणार आहे. आणि पुढे बघू आपण काय होतं. तर आम्ही आता निघालो आहे आमच्या सरप्राईज कडे. म्हणजे आमच्यासाठी नाही तर मम्मी आणि पप्पा या दोघांसाठी हे सरप्राईज आहे. तर ते सांगा काय केलं आपण. खरं तर ते नाही असं गिफ्ट आहे, गिफ्ट पण बोलू शकत नाही. पण आमचं गिफ्टच आहे, पण म्हणजे त्यांना ऑलरेडी माहिती आहे. पण आमच्यासाठी ते खूप इम्पॉर्टंट आहे, कारण जे आम्ही त्यांच्यासाठी घेतलेलं गिफ्ट त्यांच्यासाठी घेतलेलं ते माझ्या दोन्ही मुलांनी आमच्या दोघांसाठी गिफ्ट केलेलं आहे. काहीतरी खूप खूपच स्पेशल आहे. पण तुम्ही बघाल पुढच्या पुणे ब्लॉग मध्ये व्हेरी सून. आम्ही सर्व त्याचे व्हिडिओ आमच्या वहिनी कॅमेरामॅन सगळ्या सर्व त्याला मुवमेंट कॅप्चर करणार आहेत. आणि एडिटर आहेत आपले प्रतीक घारे. मग कोण तुम्हीच करता सगळं? अरे बाप रे, ओनली शो, ओनली ओव्हर ऍक्टिंग. फक्त ओव्हर ऍक्टिंग का 5 रुपये एक्स्ट्रा? माझं पण कापा 5 रुपये. तर पप्पा तुम्हाला कसं वाटतंय आज? मला एकदम खूप बरं वाटतंय. सरप्राईज काय असेल तुम्हाला माहित आहे? तुम्हाला सरप्राईज माहिती आहे काय आहे, पण तुम्हाला कसं वाटतंय त्या सरप्राईज? तुम्हाला कसं वाटतंय ते सांगा. खूप छान वाटतंय. मी दोघांनी आमच्यासाठी जे सरप्राईज किंवा जी काय दिले आम्हाला गिफ्ट, अभिमान वाटतो की नाही? अभिमान वाटतो मला दोघांचा. आमचे पप्पा जास्ती बोलत नाहीत, पण ते खूप इमोशनल आहेत. असे थोडं पुष्टाट द्यावं लागतं त्यांना, थोडं त्यांना असं हे करायला लागतं. मग ते बोलतात मी बरोबर करते त्यांना. बाबा गाडी ठोकली असते आता. गाडी दोघे भाऊ भाऊंनी हेअरस्टाईल सेम केलेली आहे. यांना केस कापायला टाइम नाही, पैसे नाही, काय नाही. पप्पा दोघांना घेऊन जाणार आहे पप्पा सेम कुर्ता घातलेला आहे दोघांनी. सो आमचा हे इव्हेंट पूर्ण प्री प्लॅनडच आहे, तर त्यासाठी आम्ही निघालोय आता. सो स्टे ट्यून्ड.
सो गाइज आता आमच्या गाडीचं पूजन चाललेलं आहे फायनली. हे होतं आमचं सरप्राईज जे आम्ही आज रिव्हील करणार होतो. आर न्यू कार, आर न्यू फॅमिली मेंबर. हेच ते सरप्राईज होतं ज्यासाठी आम्ही तुम्हाला बोललेलो दॅट वी विल रिव्हील टुडे. माकडाची यायची आम्ही वाट बघत होतो ह्या गोष्टीसाठी. ही गोष्ट आम्ही मी आणि ऋतिक दोघांनी मिळून पप्पांना गिफ्ट केलेली आहे. पप्पा मम्मी दोघांना गिफ्ट केलेली आहे. सो आता गाडीची पूजा करताना निहा पप्पा फोडताना नारळ, गाडीसमोर नारळ फोडतात आहेत पप्पा. मोर्या. आज गणपती बाप्पाच्या आगमनासोबत आमच्या गाडीचं पण आगमन झालेलं आहे नवीन गाडीचं. पप्पांना त्यांच्या साईजची गाडी भेटलेली आहे. गाडीला हार लागलेला आहे. आता सगळे रिच्युअल्स आहेत जे आपण नवीन गाडी घेताना करतो, लाईक लिंबू पायराखाली लिंबू ऋतिक ठेवतोय. नेहा रील मास्टर, नेहा काल, नेहा घारे. नेहमी बोलताना नेहा काल येतं माझ्या तोंडात, बट इट्स नेहा घारे नाव. चार टायरा खाली चार ठेवायला लागणार काय? मग कसं वाटतं नवीन गाडी? आता तीन महिने गाडी रेमटवशील ना तू पप्पाच्या नावाखाली? रोज फिरवणार. पकडलं की लगेच पप्पांना फोन करणार, पकडल्या पप्पा लवकर थोडा फिरायला जायचंय. त्यांचा नंबर म्हणजे माझ्या BMW चा नंबर जो आहे तो दॅट इज 2426. हे बघा तुमची BMW. नवीन गाडी आली त्यामुळे हिच्याकडे घेऊन बघत नव्हतं. सो ही गाडी आमची, आम्ही तोच सेम नंबर हा आपण गाडीला कंटिन्यू केला. मम्मीला चारा ना. तू दे मम्मी पप्पाला आता. द्या सगळ्यांना ना पप्पा. बाई ये ना. अरे प्रसाद आहे, उपासा चालतो. उपासा चालतो. एकदा बदलला त्याचे वाटलेले आतमध्ये.